नमस्कार, मी पूनम अपराज. ई नवाकाळच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नजर टाकूया दिवसभरातल्या काही ठळक घडामोडींवर. कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाविषयी संपूर्ण देशातून संतापाची भावना व्यक्त होत असताना आता सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीरच्या बार काउन्सिलला नोटीस बजावली आहे. जम्मू हायकोर्ट बार असोसिएशन आणि कठुआ जिल्हा बार असोसिएशनने बलात्कार प्रकरणात आरोपपत्र दाखल करायला विरोध केला. तसेच पीडित मुलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांच्या मार्गात अडथळे आणले. या सर्वांची सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीरपणे दखल घेतली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमदार कुलदीप सेंगर याला ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिले आहेत. उन्नावातील अत्याचाराची स्वतःहून दखल घेत या प्रकरणाचा तपास आमच्या नियंत्रणाअंतर्गत होईल. सीबीआयने 2 मे पर्यंत अंतरिम चौकशी अहवाल द्यायचा आहे. या प्रकरणात कुणालाही जामीन मिळाला असेल तर त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज करावा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आज नाणारवासियांनी मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारने नाणार प्रकल्पाला दिलेल्या हिरव्या कंदिलानंतर नाणारवासियांनी आपला तीव्र विरोध दर्शविला. राज्यातील ज्येष्ठ नेते या नात्याने स्वतः शरद पवार यांनी नाणार प्रकल्पात लक्ष घालावे यासाठी नाणारचे शेतकरी अरविंद सामंत यांच्यासह काही सदस्यांनी शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा केली. यावेळी पवार यांनी आपण स्वतः नाणारवासियांची भेट घेऊन जागेची आणि परिस्थितीची पाहणी करून राष्ट्रवादीची भूमिका ठरवू असे आश्वासन दिले. नाणार हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या संबंधी लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा प्रकल्प रद्द व्हावा असे आम्हाला वाटत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या काजू आंब्याच्या बागा असलेल्या जागेऐवजी पर्यायी जागा मिळू शकते का याची पाहणी करण्याची प्रतिक्रिया पवार यांनी शेतकऱ्यांच्या भेटीनंतर दिली. 10 मे दरम्यान शरद पवार प्रकल्पग्रस्तांना भेटणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर चर्चा करणार आहेत. नवी दिल्ली येथे 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. श्रीदेवी यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट पुरस्कारांमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना देण्यात आला आहे. प्लास्टिक बंदी विरोधातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने प्लास्टिक बंदी कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. प्लास्टिक बंदी ही पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यामुळे प्लास्टिक बंदी या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज आणखी 3 सुवर्ण पदके मिळाली आहेत. 15 वर्षीय अनिश भानवालला पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळाले असून भारताचा तो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तसेच महाराष्ट्राची नामवंत महिला नेमबाज तेजस्विनी सावंतने रौप्य पदका पाठोपाठ सुवर्ण पदकाची कमाई केली. तर पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत सुवर्ण पदक मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर सुनावणी होणार आहे. पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयात गुप्तहेरच्या आरोपात अडकलेल्या आणि या प्रकरणी फाशीची शिक्षा मिळालेल्या जाधव यांच्या विरोधात भारत आणि पाकिस्तान दोन्ही पक्षांनी आपापले पुरावे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केले आहेत. कावेरी नदीच्या पाण्याच्या मुद्द्यावर तामिळनाडूला न्याय द्या अशी मागणी अभिनेते कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदी गुरुवारी चेन्नईत दाखल झाल्यावर कमल हसन यांनी ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि पंतप्रधान मोदींच्या नावावर एक खुलं पत्र लिहिलं. अभिनेता सलमान खानचं नाव वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या वेबसाईटवरही झळकलं आहे. त्यांची 39व्या गुन्हेगाराच्या रूपात नोंद झाली आहे. या यादीत त्याला त्या गुन्हेगारांमध्ये ठेवलं आहे जे वाघासह इतर संरक्षित वन्यजीवांची शिकार, तस्करी आणि त्यासंबंधित गुन्ह्यात सापडले आहेत.
काळवेट शिकार प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर कोर्टाने सलमान खानला 5 एप्रिल रोजी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र 2 दिवसांनंतर त्याची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enavakal.com या वेबसाईटला. धन्यवाद. उद्या भेटूया 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.